हॅलो फ्रेंड, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे होममेकर सुप्रिया लाईफस्टाईल चॅनलमध्ये. फोटो बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आजची रेसिपी काय आहे. आज आपण बनवणार आहे झटकीपट अशी मटण बिर्याणी. चला तर मग सुरू करूया. मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. आपण अर्धा किलो मटणाची बिर्याणी बनवणार आहे. तर अर्धा किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये घालते मी आलं लसणाची पेस्ट 2 चमचे, आणि त्यामध्ये आपण घालणार आहे लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर घातली मी, हळद घातली आहे थोडीशी, आणि चवीनुसार मीठ. हे आपण फक्त मटणापुरतं मीठ वापरणार आहे. आणि आता ह्यामध्ये मी घालते कांदा लसूण मसाला घालते आहे. हा मी 2 चमचे घातलेला आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरलेला घालते आहे. तसेच त्यामध्ये मी दही ॲड करणार आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. आपण मी 4 ते 5 चमचे दही घातलेलं आहे आणि हे आपण लिंबू पिणार आहे एक अर्धा. हे जे आपण मटण बिर्याणी बनवणार आहे हे आपण जास्त वेळ मॅरिनेट करत ठेवणार नाही आहे. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दही मसाले सगळे मटणाला व्यवस्थित लागले पाहिजे. आता मी ह्यामध्ये घालते आहे होममेड बिर्याणी मसाला. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला वापरू शकता. आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण कांदा आणि टोमॅटो चिरेपर्यंतच हे मटण आपण मॅरिनेट करत ठेवायचं आहे. म्हणजे 5 मिनटात आपले कांदा आणि टोमॅटो चिरून होतात तोपर्यंतच आपण ह्याला मॅरिनेट करत ठेवायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक पीसला हा सगळा मसाला लागला पाहिजे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स झाल्यानंतर आता आपण तांदूळ पण भिजत घालणार आहे. हे 1/2 किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ 2-3 वेळेला पाण्याने धुवून घेतलेत. आणि ह्यात आता मी पाणी घालून आपलं बाकीचं सगळं प्रिपरेशन होईपर्यंत ह्याला भिजत ठेवणार आहे. आता गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे. कुकर गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालणार आहे. आणि तेल चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण तूप घालणार आहे. हे ऑप्शनल आहे. खरं बिर्याणीमध्ये 1 चमचा तूप घातला तर बिर्याणीचा स्वाद खूप छान येतो. त्यामध्ये मी घालणार आहे 2 तमालपत्र, 1 स्टारफूल, 1 दालचिनी, 1 लवंग, मसाला वेलदोडी 1 आणि लवंग 5 घातलेत. आणि तमालपत्रीचे 2 पानं. हे सगळं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये घालणार आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या. ह्या तुमच्या आवडीवर तुम्ही घालू शकता. आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि हे व्यवस्थित परतलं की आपण त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत ते ॲड करणार आहे. आणि आपण कांदे पण व्यवस्थित परतून घेणार. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजणं बिर्याणीसाठी फार महत्त्वाचं आहे. हे आता आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा आपला व्यवस्थित भाजला, थोडासा ट्रान्सपरंट झाला. तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण त्यामध्ये 2 टोमॅटो घालणार आहे. मी मोठे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ते टोमॅटो मी त्यामध्ये ॲड करते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे.
आता दोन्ही कांदा आणि टोमॅटो आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे. मी गॅसची फ्लेम थोडीशी हाय केलेली आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजण्यासाठी. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजलेत तुम्ही बघू शकता. आता आपण त्यामध्ये घालणार आहे जे मॅरिनेट केलेलं आपलं मटण आहे ते. आपण फक्त 5 मिनिटासाठी मटण मॅरिनेट केलं होतं, जोपर्यंत आपले कांदा टोमॅटो चिरून आणि भाजून होत नाही तोपर्यंत. हे आता आपण व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा टोमॅटो आणि मटण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही गरम मसाला पण ॲड करू शकताय, पण मी जो बिर्याणी मसाला केलेला आहे तो फ्रेश असल्यामुळे मला गरम मसाल्याची गरज वाटत नाही आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण वाफ आणायची. 2 ते 3 मिनटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया. बघू शकता तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे आणि व्यवस्थित मटण पण भाजलं जात आहे. हे आपण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे मिक्स करून घेऊन आपण परत कुकरवरती झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी परत एकदा वाफ आणणार आहे. मटणाला चांगली वाफ आलेली आहे, एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि जे आपण मॅरिनेट करायला भांड्यात ठेवलं होतं त्यात थोडा मसाला शिल्लक होता, त्यामध्ये मी थोडं पाणी घालून ते पाणी मी मटणामध्ये ॲड केलेलं आहे. मी मटणामध्ये जास्त पाणी ॲड नाही करत आहे, कारण मटण स्वतःचं पाणी सोडतं, त्यामुळे आपण जास्त पाणी ॲड नाही करायचं. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मी ह्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना. हे घालून मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या देणार आहे. तुमचा कुकर कोणत्या कपॅसिटीचा आहे त्यावर तुम्ही कुकरच्या शिट्ट्या ठरवू शकता. कढईमध्ये मी 1.5 लिटर पाणी तापत ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये मी गरम मसाला घालणार आहे. तमालपत्राची 2 पानं घालती आहे मी. 1 दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 1 मसाला वेलदोडी आणि 4 ते 5 लवंग. मी ह्यामध्ये गरम मसाला फार कमी वापरते आहे, कारण आपण मटणामध्ये पण अख्खा गरम मसाला वापरलेला आहे त्यामुळे. आता त्यामध्ये मी मीठ घालती आहे. मीठचं जरा प्रमाण ज्यादा ठेवायचं आहे, कारण हे आपण जे पाणी तांदळाचं आहे ते फेकून देतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि आता त्यामध्ये मी लिंबाची साल टाकते आणि लिंबू पण थोडा पिळते. इकडे आपलं पाणी उकळत आहे तोपर्यंत कुकरच्या इकडे शिट्ट्याही कंप्लीट झालेल्या आहेत. मी कुकरला 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत. आणि 4थी शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. इकडे आपलं मटणही तयार झालं आहे आणि इकडे पाणीही उकळलेलं आहे. आता आपण पाण्यामध्ये जे तांदूळ भिजत घातलं होतं ते ॲड करणार आहे. मी 1/2 किलो तांदूळ घेतलं होतं. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं बासमती तांदूळ वापरू शकता. मी बिर्याणीसाठी तांदूळ शिजवताना हे असं पसरट भांडंच घेते, ज्यामुळे तांदूळ व्यवस्थित शिजतं आणि तांदूळ सुट्टे सुट्टे होण्यास मदत होते. हे आता एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना थोडा. आणि मी ह्यामध्ये घालणार आहे 1/2 चमचा तेल घालणार आहे. आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून भात 80% शिजेपर्यंत शिजवून घेणार आहे. म्हणजेच पाण्याला एक उकळी येईपर्यंत आपण पहिल्यांदा शिजवून घेणार आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे
आपण आता त्यातील एक तांदूळ बाहेर काढून बघूया. व्यवस्थित तुटतोय, तुम्ही बघू शकताय. आपलं भात तयार आहे. आपण आता गॅसची फ्लेम बंद करूया. यातील एक वाटी पाणी मी काढून घेणार आहे, आवश्यकता वाटली तर नंतर हे पाणी यूज करण्यासाठी. आणि आता मी हे भात, हा भात आहे हा गाळून घेणार आहे आणि गार करून घेणार आहे. आणि हे गार होईपर्यंत मी कांदा आणि काजू तळून घेतलेले आहेत. आणि आता हा मीडियम साईजचा मी बटाटा आहे तो मी चिरून घेणार आहे. एका बटाट्याचे 8 तुकडे होतील ह्या अशा हिशोबाने मी चिरणार आहे. आणि हा पण गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचा आहे. तुम्ही बिर्याणीमध्ये एकदा बटाटा ट्राय करून बघा, खूप छान लागतो. आणि आता आपण हा तळून घ्यायचा आहे. मीडियम पीस केलेले आहेत, जास्त बारीक पीस करायचे नाही आहेत आपण. आणि हा तळून घ्यायचा आहे. मी आता हा बटाटा तळून घेतला आहे, गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण हा काढून घ्यायचा आहे. आणि आपल्या कुकरचं पण प्रेशर निघालं आहे ते पण आपण चेक करून बघूया. वाव, तुम्ही बघू शकताय मटण किती छान तयार झालेलं आहे. आपण आता हे मटण शिजले की नाही ते बघूया. बघू शकताय मटण किती छान शिजलेलं आहे. आता आपण लेअरिंग करायला घेऊया. आणि आपला भात पण तयार झाला आहे आणि किती सुट्टा शिजलेला आहे तुम्ही बघू शकताय. इझी भात तुटतो आहे. नॉनस्टिक हंडी घेतलेली आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी मी हा जो आपण फ्राय करून घेतलेला बटाटा आहे तो सगळ्यात खाली घालतीये. आणि त्याच्यावरती आपण शिजवून घेतलेलं जे मटण आहे ते ॲड करते. मटण व्यवस्थित शिजणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपण हे दमवर ठेवणार नाही आहे. त्यामुळे मटण व्यवस्थित शिजवून घेणं फार महत्त्वाचं आहे या बिर्याणीमध्ये. आपण हे सगळं मटण ओतून घेतलेलं आहे हंडीमध्ये आणि हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता आपण त्यावरती घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना. बारीक सॉरी तळून घेतलेला आपण जो कांदा आहे तो पण मी थोडा ॲड करते. आणि आता आपण जो उकडून घेतलेला तांदूळ आहे तो आपण पसरवून घ्यायचा आहे व्यवस्थित. सगळीकडे एकसारखा पसरवून घ्यायचा आहे आपण. आणि हे लिंबू आहे तो आपण काढून घेणार आहे. सगळा भात मी घालून घेते. आणि जर तुम्हाला गरम मसाला आवडत नसेल तर तुम्ही ह्या वेळ ह्या टाईमला काढू शकताय त्यातला. आता हे सगळं व्यवस्थित घालून झालेलं आहे. सगळा भात अशा पद्धतीने पसरून घेणार आहे. आणि आता आपण त्यावर घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना. आणि आपण तळून घेतलेला जो कांदा आहे गोल्डन कलरवरती तो आणि काजू हे पण आपण ॲड करणार आहे. आणि आता मी ह्यावरती घालणार आहे थोडंसं तूप. मी एक चमचा तूप घातलेला आहे. आणि आता आपण झाकण लावून एक 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती ठेवणार आहे. पाच मिनटं हाय फ्लेमवरती आणि 5 मिनिटासाठी लो फ्लेमवर ठेवून आपण
नंतर गॅस बंद करणार आहे। एक 10 मिनटं झालेली आहेत, म्हणजे आधीची 5 मिनटं आणि नंतरची 5 मिनटं। आपण आता गॅसची फ्लेम बंद केली आणि तुम्ही बघू शकता किती छान वाफ आलेली आहे। आता आपण हे सर्व करायला घेऊया। तांदूळ किती मोकळा शिजलेला आहे पाहू शकताय तुम्ही। आपण सर्व करायला घेऊया। मी ह्याच्याबरोबर रायता केलेला आहे आणि उडदाचा पापड तळलेला आहे। मटण बिर्याणी, उडदाचा पापड आणि रायता हे कॉम्बिनेशन खूप छान आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि भात पण किती छान मोकळा झालेला आहे। आणि बिर्याणी बनवताना जास्त करून पसरट भांडं वापरा। अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे। आता ह्यावरती मी थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालती आहे, आणि आपण तळून घेतलेला जो कांदा आहे तो पण मी थोडा ॲड करते। प्रकारे तयार आहे आपली झटकीपट अशी मटण बिर्याणी। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पहिल्यांदा जर चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर बेल आयकॉनचं चिन्ह दाबायला विसरू नका। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।